नमस्कार, एस के 99 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीनं येवला शहरात रूट मार्च काढण्यात आला. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तसेच सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर या शांततेत पार पाडावे यासाठी CISF तसेच नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं येवला शहरात सशस्त्र पोलिसांचे रूट मार्च काढण्यात आले होते. रूट मार्चची सुरुवात विंचू चौफुली या ठिकाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मेन रोडवरील परिसर तसेच गंगा दरवाजा, विंचू चौफुली, फत्तेबुरुज नाका या भागात झाली. रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्यासह येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. SKN येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. जे रूट मार्च काढण्यात आलं होतं, नेमक्याचा संदर्भ काय होता आणि कशा संदर्भात काढण्यात आलं होतं? माननीय पोलीस अधीक्षक साहेब नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज आपण रूट मार्च केलेला आहे. त्याला CISFचे जवान, RCP, येवला शहर PI आणि येवला शहरचे जे काही अंमलदार असतील ते आणि मी स्वतः अशांनी संपूर्ण शहरामध्ये तो रूट मार्च केलेला आहे. येणाऱ्या ज्या आगामी इलेक्शन्स आहेत, काही सण आहेत, उत्सव आहेत, याच्यामध्ये पोलीस फोर्स किती प्रिपेअर आहे, त्यांना त्या रस्त्यांची माहिती, बाहेरून आलेले जे लोक असतात त्यांना ती माहिती व्हावी हा त्याचा उद्देश. आणि कुठलाही सण, उत्सव, इलेक्शन हे पूर्णपणे निष्पक्षपातीपणे व्हावं, शांततेत व्हावं, कुठल्याही घटनेने त्याला गालबोट लागू नये त्याच्यासाठी पोलिसांची असलेली तयारी हा या रूटमार्गचा हेतू आहे आणि तो यशस्वीपणे पार झालेला आहे. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल, ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला.